आता पाहूया पवार विरुद्ध पवार टॉप 9 बातम्या. अजित पवारांची भूमिका पटली नाही, वयस्कर माणसाची किंमत करत नाही. बारामतीत अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांची अजित पवारांविरोधात भूमिका. पण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का? तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. श्रीनिवास काकांची भूमिका लोकांना पटणारी आहे, पवार कुटुंबीय म्हणून सामान्य माणसाला पटणारी भूमिका. श्रीनिवास पवारांच्या व्हिडिओवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. त्यांनी भूमिका जी घेतली आहे मराठी माणूस म्हणून, पवार कुटुंबीय म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली आहे ते सामान्य लोकांना पटणारी आहे. श्रीनिवास पवारांना बारामती विधानसभेसाठी पुत्रमोहा आला असेल, मिटकरींचा हल्ला होऊन योगेंद्र पवारांना उमेदवारी देऊन पवारांच्या आणखी जवळ जावं यासाठी वक्तव्य. त्यांना जर बारामती विधानसभेमध्ये पुत्रमोह आला असेल की त्यांचे पुत्र योगेंद्र पवार यांना उभं करावं आणि पवार साहेबांच्या आणखी जवळ जावं हे श्रीनिवास बापू पवारांचं अत्यंत चुकीचं आणि वैफल्यग्रस्त विधान आहे. तर आपली ओळख शरद पवारांमुळेच आहे. आपल्या कुटुंबात असं केव्हाही घडलं नव्हतं. पवार कुटुंब वडीलधाऱ्या लोकांपासून सुरू होतं. शर्मिला पवारांचं अजित पवारांना उद्देशून वक्तव्य. कुटुंबामध्ये कधी असं घडलं नव्हतं किंवा वडिलांना हा प्रश्न करण्यासारखे आहे की तुम्ही माझ्यासाठी या आयुष्यामध्ये काय केलं, की शेवटी कुटुंब हे वरिष्ठांपासून सुरू होतं. शरद पवारांनी लोकशाहीचा खून केला, चंद्रकांत पाटलांचं विधान तर आमचं सोडा, सर्वसामान्य देखील तुमच्या बोलण्याला किंमत देत नाही. रोहित पवारांचं विधान, दरम्यान रोहित पवारांनी मला शिकवून चंद्रकांत पाटलांचा पलटवार. अजित पवार गटाचे 12 ते 13 आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार, त्यांचं प्रतिनिधित्व मराठवाड्यातील नेते करतायत, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. रोहित पवारांमध्ये धाडस होतं तर ते बारामतीत का लढले नाही? रोहित पवार म्हणजे भविष्य सांगणारा पोपट, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला. शरद पवारांना पराभूत करण्याचा बोलघेवडेपणा थांबावा, नाहीतर ऑक्टोबर 2024 मध्ये कोथरूडकर पार्सल पाठवून देतील. चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर प्रशांत जगताप यांचं प्रत्युत्तर. सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू, सुनेत्रा पवारांच्या हवेली तालुक्यातील गावांना भेटीगाठी. अनेक ठिकाणी आज महिला मेळावे आणि बैठका.